झाली क्वारंटाईन. एक म्हणतोय माझ्या भाऊदयाला साप चावला तरी क्वारंटाईन. अरे नालायकानो तुम्ही हॉस्पिटलचे डॉक्टर लोक पेशंटचा आकडा वाढवायला लागलेत. ज्याचा पेशंटला लक्षण नसताना आज मला उदाहरण द्यायचंय, मी कोरोना पॉझिटिव्हच्या लक्षणात आहे आणि ही एक्स वाय झेड व्यक्ती नाही. ती जर माझ्या कोरोना व्हायच्या कालावधीमध्ये माझ्या संपर्कात क्वारंटाईन झाली तर ही व्यक्ती सुद्धा पॉझिटिव्ह निघणार आहे. ही का डॉक्टर लोकाला कळत नाही? नुसता तालुक्याचा आकडा वाढवताय, नुसतीच लोकाला घाबरा करताय, नुसत्याच लोकाला म्हणताय एवढ्या वर्षी तालुक्यात पॉझिटिव्ह एवढे निगेटिव्ह. हवेतून पसरलेला रोग नालायकानो, हवेतून जर हा रोग पसरला असता माझ्या बांधवांनो आज आकडा आपल्याला किती जगले म्हणून नसते, किती मेले म्हणून आकडा आला असता. ही डॉक्टर लोक वांग्याचा भूत करायले आणि सर्दी ताप झाली की लक्षण आणि ह्यांच्याकडे रिपोर्ट कुठला. आज वैराग सारखा गांधी त्याला सोलापूर मध्ये निगेटिव्ह म्हणून सांगितलं आणि पुण्याला पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं. त्याचा अर्थ डॉक्टर लोक इकली गेले, सोलापूरचा पोट झाकला गेला. मग ही का नाही झाकणार? का झाकणार नाही? आज गोरगरीब महिला आहे, तिला काल नुसता दम्याचा त्रास झाला, व्हेंटिलेटर मध्ये ठेवल्यावणी केलं आणि तर रात्री तिनं 2 वाजता मेली आणि सकाळी या नातेवाईकाला म्हणतात की तुमचा पेशंट मयत झालेला आहे, 10,300 रुपये फी हाड. 10,300 कशासाठी? जर पेशंटच आमच्या ताब्यात देत नाही, तुम्ही म्युन्सिपाल्टीच्या ताब्यात देत असाल तर ही पेशंटला 10,000 आम्ही 300 कुठून भरायचे? तुम्ही विलाज करा, त्याला नीट करून पाठवा. तुम्हाला पैशाने आम्ही गोरगरिबांनी आंघोळ घातली असते, रिन काढून सण केला असता. आणि आज मेलेल्या मड्यावरचं लोणी सुद्धाही पुसून खायला भेट नाही. कुठला विलाज आणि म्युन्सिपाल्टी जाळायचं पैसे गंभीर करायली आणि ही डॉक्टर लोक मेल्याचा रक्ताचा गळा तयार करायला सज्ज झाली. डॉक्टर लोक म्हणजे स्वतःच भरल्यात. अरे लाजा, आज ही वेळ का गोर गरिबाला पेशण्याची वेळ आहे. आपण म्हणतोय भारत बचाव, कुठला भारत बचाव? अरे तुमच्यासारख्या काही लोकांनी जर भारत बचावची मोहीम ठेवली त्यात काहीही बदल होणार नाही. पण ही जी डॉक्टर लोकांची साखळी आहे, ही जी टीम आहे, जी गोर गरिबाला लुटायची टीम आहे, ती साखळी सगळ्यात महत्वाची, ती तर आग लावून बाजूला निघणार आहे. ज्या डॉक्टरला आपण देव मानतो, ज्या डॉक्टरकडे आपण विश्वासानं जातो, तीच डॉक्टर आपल्या गोर गरिबाचा विश्वासघात करतो आणि मेलेल्या मड्यावरचं लोणी सुद्धा पुसायला कमी करत नाही. याच हॉस्पिटलमध्ये मेलेले पेशंट सुद्धा 4-4 दिवस मेलं म्हणून सांगत नाहीत. का सांगत नाहीत? व्हेंटिलेटरमध्ये ठेवायचं, गरम राहिला आणि एखाद्याला म्हणायचं 5 दिवस झालं बिल झाले. अरे मेलेल्या माणसाचं सुद्धा बिल काढायलंही किती ह्यांना गटगट गिळायचं. आज ही मरून पडलेली लोक आहेत आणि त्यांना मेलेलं पेशंट म्हणून नगरपालिकेच्या हवाली करायचं म्हणते. मान्य आहे, तुम्ही काळजी घेताय. त्यांचं मत असं आहे की जर हा पेशंट यदा कदाचित पॉझिटिव्ह निघाला तर या त्यांच्या घरच्यांना बाधा होण्याची शक्यता आहे, शिवाय माहितीला आलेल्या लोकांची. मी मान्य करते. मग तुम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आला बी नाही, मग हे नातेवाईक आत्तापर्यंत सैरावारा फिरतात 2-3 दिवसापासून, ह्यांचा या माणसाचा विचार कोण करणार? तुम्हीच म्हणताय टचस्क्रीन सारखा आहे, टच केलं की कोरोना होतो. मग ही लोक किती फिरायलेत? ह्या लोकापासून दुसऱ्याला बाधा होणार नाही का? मग ह्याच्यासाठी विलाज काय काढला डॉक्टर जगतापांनी? काय काढला डॉक्टर जगताप? म्हणताय की आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे वागतो. शासनानं नियम असा दिला का की सर्दी खोकला आला की क्वारंटाईनच्या पेशंटमध्ये टाका, त्याला कोरोना होऊ द्या, त्यांच्या यादीला कोरोनाचे पेशंट वाढू द्या, त्याचा विलास त्यांनी करू द्या. वर्ण शासनानं जगदाळे मामाला पेशंट एवढे नीट केले म्हणून त्याच्या खात्यावर बिल टाकू द्या. आणि हे जर यदा कदाचित 10 मारली तर म्युन्सिपाल्टीच्या लोकांच्या खात्यावर मेलेल्या मैताचं पैसे पडू द्या. की नाही संकाडलंय का? म्हणून आज आम्ही इथं जगदाळे मामा हॉस्पिटलला जा विचारलोय. अरे बस करा, ज्यावेळी कोरोना रोग नव्हता तेव्हा बी गोरगरिबाची अशीच पिळवणूक केली. ज्या शासनाच्या स्कीम मध्ये पेशंट बसतात त्याला दिला जात नाही. गोरगरीब आले तर योजना नाही म्हणतात. सिरियस पेशंट आला तर सोलापूरला हकालता इथं काय हजाम करायला हॉस्पिटल काढलं का? जगदाळे मामाच्या हॉस्पिटल यांना काय पैसे कमवाय काढलं का? ही मोठा गंभीर प्रश्न आज आमच्या जनतेच्या समोर आहे. आणि जर या हॉस्पिटलला बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला आहे, खरं तर जगदाळे मामा म्हणून दृष्टिकोन चांगला आहे, ह्या बुरट्या चोराकडे बघून नाही का तर या सगळ्या बुरट्या चोराची एक साखळी आहे. तुम्हाला सांगते डॉक्टरच नाही तर तिथला स्टाफ सुद्धा एवढा ही झालाय साखळी आहे. मला सांगा, एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्या विलाज करत असताना एखादा पेशंट आज मेला, मेलेला नर्सला माहीत असतं
जे आजूबाजूला त्या रूम मध्ये काम करणाऱ्याला माहित असतं, पण ती सुद्धा लोक त्या डॉक्टरला साथ देतात का तर आपला पगार घटताय, आपल्याला काय करायचंय? या पद्धतीची भूमिका आहे. आणि जगदाळे मामा हॉस्पिटल यांनी नावाजलेला लुटवणूक पहिल्यापासून करत होतच, पण या कोरोनाच्या काळावधीमध्ये, खास करून कोरोनाच्या कालावधीमध्ये ह्यांच्या आयुष्यात पैसा कमवला असेल तेवढा पैसा आता खापायला चालू आहे. कोरोना सेंटर, आज कोरोना सेंटर नावाला आणि जरा जरी सर्दी खोकला हो, मला वाटतं की असं हिंद मरण्यापेक्षा उद्या लोक तुम्हाला सांगायची सुद्धा नाही तुम्हाला सर्दी ताप खोकला झालाय म्हणून, आणि अशीच लोक मरतील. या भीतीपोटी लोक ही डॉक्टर लोक मारलेत, आजार लक्षण असं तसं लोक अटॅक न घरी मरू द्या ना, तुम्ही हिंद येऊन मारून पेशंट दुसऱ्याच्या ताब्यात करून काही त्याच्या पुन्हा टीम मिळाला म्हणून कळालं की ह्या लोकांना 15-14 दिवस क्वारंटाईन करायचं, बरोबर आहे का? समजा उद्या ही पेशंट त्यांनी घेतला ताब्यात, गावातली लोक ह्यांना वाळीत टाकणार, या लोकांना म्हणणार तुम्ही 14 दिवस पुन्हा ही नालायक लोक क्वारंटाईन सेंटर मध्ये टाकणार, आणि ज्याची लक्षणं आहेत त्यांना पुन्हा कोरोना होणार, मग हे पेशंट वाढणार आणि पुन्हा नगरपालिका जळघाक करणार. ही साखळी आहे, ही तोडण्यासाठी मी वरीपर्यंत सांगते, मुख्यमंत्री महोदयाला सांगते, कलेक्टर साहेबाला सगळ्याला सांगते ठणठणून की आमच्या नागरिकाचा अंत बघू नका. जर ही साखळी तुमच्या तुम्ही भले तुमची योजना तिथे चांगली राबवताय, पण ही फडतूस लोक जी खाली योजना राबवायचंय ती व्यवस्थित राबवत नाही, या योजनेकडे तत्काळ लक्ष द्यावं. अन्यथा जगदाळे मामाच्या हॉस्पिटलला प्रहार संघटना ही स्वतः संजीवनी ताईबाबामुळे लॉक लावल्याशिवाय सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.